ऐकलं का बाळाजीपंत, आता थेट अकबराच्या तळावरच. म्हणजे आता बदल नाही, गाडीचा भी बदल होणार नाही. सोडला बाण अकबराच्या पायाजवळ, तिथं रामराज्याची बाणगंगा फवारा मारत वर उसळणार. देवा, मी पूर्ण तयारीनिशी आलोय. माझ्या खात्याची सगळी कामं मार्गी लावली आहेत. शाबास, आता आनाजी पंत आलं के उसंत घेणार नाहीत. या, आम्हीही झालो तयार, पेशवा पगडी घालून. हो, ती पगडी इथे घालू नका, रायगडाच्या हद्दी बाहेर गेला की मग घाला, नाहीतर तुमच्या डोईवर पेशवा पगडी बघून भलतीच चौकशी सुरू व्हायची. बाबा, तुम्ही आला ती, मी तर तुम्हाला घरी शोधत होतो. नाही नाही, मी आलो इथे. दादा कुठे जाऊन बसले? दादा थोरल्या महालाच्या सदरीवर गेलात. पण कशाला जायचं आता तिथे? अचानक काही आडकाठी आली तर? राजमातोश्री ऐन वेळी हो नाही म्हणाले तर? पाणी ऍड्रेस होमा. दादा, कितीही धावपळ, आता ही शेवटची धावपळ, यानंतर धावपळ नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी आता नीट ध्यान देऊ नये का? राजमातोश्रींच्या कानावर घातलंय मी, जातोय म्हणून अकबराला भेटायला. त्या काय म्हणाल्या? हो, त्यांचा होकारच आहे. त्यांचा मुलगा गादीवर बसतोय. तुम्ही आता एक काम करा, गड उतार होण्या अगोदर मशिदीला रंग देण्याचं काम आपल्या विश्वासू माणसावर सोपवा. आणि कवी कलशाचा जो वाडा आहे तिथे अकबर राहणार, तो आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. आणि पहिली कमान चित्त दरवाजाला, दुसरी मध्याला, मग महादरवाजाला त्वरण, झडासा मार्जन, रांगोळ्या. जाण्यापूर्वी 550 बोकड भरमाजीला सांगा. आणि तांदूळ बिर्याणीचा पाहिजे, लांब सडक. आणि दारूच्या घागरी लागतील. उगाच पाहुणचारात हेळसांड नको. एवढं करायचं अकबरासाठी? अहो, आपण त्याला आवळा भर देतोय, त्या बदल्यात तो आपल्याला कोवळा भर देणार आहे. कदाचित उलटही होऊ शकत. काय उलट? अकबर एक बोटीसाठी बकरा तर हलाल करत नाही ना. म्हणजे? म्हणजे एका मांसाच्या तुकड्यासाठी एक अख्खा बोकड कापायचा तर नाही ना. पंत कसला विचार करताय आणि का घुटमळताय आता? आता घुटमळायचं नाही, निघायचं टाकोटाक. कारण राणी साहेबांच्या नजरेत झालेला फरक मला दिसलाय. काही गडबड तर होणार नाही ना? ती होऊ नये म्हणून तरी धावपळ. आता वेळ घालवायचा नाही. आज पोचलो, अकबराला खडी तालीम दिली की निवांत बसायला मोकळे. चला. प्रणाम पंत. तू वर्दी न देता? हो, राणी साहेबांचा निरोप घेऊन आलोय, बोलावलंय. आत्ता? हो आत्ता, अभी सदरेवर मसलत आहे. पण बघ, हे अगोदर सांगायचं. आता आम्ही गड उतार होतोय. म्हणजे तुम्ही कुठे जाणार हे मी नाही विचारणार? आम्ही स्वराज्याच्या कामासाठी चाललोय. मग तुम्ही परवाना घेतला असेलच? परवाना नाहीये. परवाना नाही घेतला? मग कोणाच्या परवानगीने गड उतार होत आहे का? कोणाच्या कानावर घातलाय का? आता कोणाच्या कानावर घालायला पाहिजे का? मी शिरस्ता सांगितला.
पण मंत्री आहात, जाणं न जाणं तुमच्या हातात. परंतु आता राणीसाहेबांना भेटूनच जा. असं कसं भेटून जा? आणि आल्यानंतर भेटता येईलच की. हो की. मग हे तुम्हीच राणीसाहेबांना सांगा आणि मग जा जिकडे जायचे तिकडे. आत्ता चला या. अरे वा, या कलुषानं कविता लिहायच्या सोडल्यात वाटत. आता हळूहळू आपल्यावरच अधिकार गाजवायला लागलाय. एक दिवस सहन करा ना. याला नांगराला दुपलानं झोडपून काढला तर हा अनाजी पंत नाही. आदा बाबूजान. आदाब शहजादी जीनत, बात क्या है आज? बहुत खुश नजर आ रही. खुश क्यों नहीं होंगे अबू जान, आपका काम पूरा हो गया है. कौन सा काम? किसकी बात कर रही हैं? दक्खन पर आपकी बड़ी हसरतें लगी रहती थी. वो दक्खन आपके कदमों में होगा, आपने कहा था ना? कहा तो था, हर वक्त कहते हैं, इरादा भी वही है. तो समझ लीजिए इरादा पूरा होने को है. मतलब? पैगाम आ गया है. पैगाम? भाईजान का पैगाम. वो काफिर संभा से बगावत करने को तैयार है. दक्खन जीतकर वो आपके कदमों में पेश करेंगे. इंशाल्लाह. मगर शहजादी, आपको ये बात कैसे पता चली? वो मत पूछिए, हमें नाम बताने की इजाजत नहीं है. चलिए रहने देते हैं, मगर एक बात बताइए, कहीं उस पैगाम पहुंचाने वाले का नाम शहजादी जीनत तो नहीं? अबूजान, शहजादी आपको यह काम नहीं करना चाहिए. अबूजान, हम आपको और भाईजान को साथ देखना चाहते हैं, हमारे घर की खुशियां चाहते हैं. जीनत बेटा, हम आपके जज्बात को जानते हैं, उनकी कदर भी करते हैं, लेकिन फिर भी आपने जो काम किया है ना, वो गलत है. कुसूर माफी अब्बा जान. शहजादी, आपने ये गलती दूसरी बार की. पहली बार आप अपने भाईजान को मिलने के लिए राजपूतों के छावनी में गई थी, और अब ये दूसरी बार काफिरों के मुल्क में. दोबारा ये गलती मत दोहराइए. जी अब्बू जान. फिर भी आपने जो किया है वो वाकई काबिले तारीफ. जो काम आपने किया है उसके लिए अपने अब्बू जान की तरफ से एक छोटा सा तोहफा. अब्बू जान. हम अजमेर जाएंगे, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह पर सजदा करेंगे, चादर चढ़ाएंगे, अल्लाह ताला से दुआ मांगेंगे, खैरात बांटेंगे. इतनी खुशी मिली आपको? माशाल्लाह जी. अब जाइए अपने कमरे में, आराम कीजिए. इजाजत. हमारे परदादा शहनशाह जलालुद्दीन अकबर अजमेर शरीफ गए थे ये मन्नत मांगने कि उन्हें एक औलाद नसीब हो. हम भी जाएंगे अजमेर शरीफ मन्नत मांगने, अपनी औलाद की उम्र दराज को खत्म करने के लिए. हमारी औलाद अकबर एक बागी जिंदा रहे, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. अकबर हमसे मिलने आएगा ना, सैकड़ों तलवारें बरसेंगी उस पर. उसका इंतकाल हो. आलमगीर औरंगजेब पर ज्यादा भरोसा करके आपने उनकी जाल में फंस जाना है. हमारे वालिद चाल चल रहे हैं. नहीं, हमें नहीं लगता. और आपा का प्यार, क्या वो भी झूठ है? शहजादी हैं आपा जी,
अपने भाई के प्यार में अपने वालिद की चाल देख नहीं पावे हैं जो हम देख सकें। ऐसा नहीं हो सकता राणा जी। क्यों नहीं हो सकता? शहनशाह सारे राजपूत आपके साथ, मगर आलमगीर औरंगजेब ने एक गलत खलीता भेजकर सारे राजपूतों में फूट करवा दी। बस वही खेल दोबारा, और इस बार आपकी गिरफ्तारी चौकस। बादशाह औरंगजेब आपकी जान का सबसे बड़ा दुश्मन बन गया है। नहीं राणा जी। शहनशाह आपने उन्हें मात दी, बगावत की, ये उनका अपमान है। शंभू राजा से दोस्ती भी तो उनका अपमान है। अब आलमगीर औरंगजेब अपना अपमान इतनी जल्दी भूल जाएंगे? ना बादशाह, हाँ। जरा सोचो, उनमें आपके पिता का नहीं एक दुश्मन का हिवड़ा है। लेकिन जीनत आपने तो क्या क्या वादे किए हमसे, मनमानी फौज, मनमान असला, और हिफाजत का भी तो जिम्मा उठाया है उन्होंने। हिफाजत का जिम्मा आपको फंसाने का जाल है। हमें नहीं लगता। एक तर घाई त्यात अशी वाट बघायची म्हणजे तारासाचंच काम आहे हो ना। हे म्हणजे आधीच हळू त्यात गळू अशी तर आहे बघा। कवायाच्या राणी साहेब त्या येतील त्यांच्या वेळेत, पण मला हे कोडं पडलंय की सदर का बोलावली अचानक? काहीतरी गडबड दिसते देवा। आणि आता कविराज त्यात राणी साहेबांचे कान भरणार, ते ओघानं आलंच। परंतु मी म्हणतो अचानक सदर का भरवली? सगळ्या गोष्टी हातात तोंडाशी आल्या असताना कशालाही सदर? पण देवा, समजा राणी साहेब काही म्हणाल्या, दिलाचा आदेश, तर आपली अकबर भेट पुढे जायला नको। आणि रद्द अजिबात होऊ देऊ नका। काही रद्द होणार नाही, ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळीच होणार आहेत आणि त्या करायच्यात। पण मी जे म्हणालोय की कविराज जाऊन सांगणार की आपण गड उतार होतोय म्हणून, मग सांगायचं हो म्हणून। पर ऐकलं का? विचारलं राणी साहेबांनी की का गड उतार होत आहे, ते बी एकाच येळेला इतकी लोक, तर आपल्याकडे जबाब तयार पाहिजे। जबाब हो, जे त्यांना पटेल असं सांगायला पाहिजे ना, त्याचा संशय यायचा ना त्यांना। देवा काय सांगायचं आपण? सांगू काहीतरी। नको नको, विचार करा, राणी साहेबांना पटेल असं सांगू। राणाजी, ये नाजी पंत अभी तक आए क्यों नहीं? आते ही होंगे, काफी वक्त बीत चुका है, अभी तक ना कोई खबर ना कोई पैगाम। कोई तकलीफ होगी? तकलीफ? कैसी तकलीफ? अब ये कैसे जान ले कि वहां क्या हुआ होगा? राणा जी, कहीं उन्होंने अपना फैसला तो नहीं बदल दिया होगा? नहीं बादशाह, हमें नहीं लगता। फिर इतनी देर क्यों? ये सियासती काम है। हम जानते हैं राणा जी, आपसे एक बात पूछ सकते हैं? जरूर बादशाह। कहीं आपने तो नाफरमानी का पैगाम नहीं भेज दिया उनको? हम पे अविश्वास, एक राजपूत की जबान पर अविश्वास। हम आपके साथ परछाई की तरह रहते हैं, आपका साथ देते हैं, ये ठीक नहीं है बादशाह। राणा जी, हमारे कहने का मतलब वो नहीं था। आप बादशाह हैं, आपके मतलब अलग अलग हो सकते हैं, पर हम तो सिर्फ एक ही मतलब जानते हैं, प्राण जाए पर वचन न जाए। ये हमेशा याद रखियो शहनशाह। राणा जी, राणा जी, या खुदा, ये हालात कब खत्म हो जाएंगे? कब होगी हमारी फतेह? अनाजी पंत हमें आधा स्वराज्य देना चाहते हैं, जीनत आपा हमें हर मुमकिन मदद करने को तैयार है, राजपूत हमारे पीछे खड़े हैं, फिर ये तकलीफें क्यों?
राणी साहेब मसलत सुरू करण्याची परवानगी हवी होती. परवानगी आहे राणी साहेब. माफी असावी राणी साहेब. खर तर मी आणि इतर कारभारी याच मसलतीची वाट बघत होतो. राजांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला त्याची मसलत व्हावी. राजांनी त्या मगरूर इब्राहिम खानाची गर्दन उडवली त्याची मसलत व्हावी. राजे रायगडाच्या दिशेने येण्यास निघाले त्याची मसलत व्हावी. गडावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू आहे ती मसलत व्हावी. आणि या मसलतीवर आपण शिक्कामोर्तब करावं. आणि हा विषय मी थोरल्या महालीही बोललो होतो तेव्हाही हा विषय मी तुमच्या कानावर घातला होता आणि त्याला तुमची संमतीही होती. आमची संमती होती म्हणजे? अहो संमती असणारच. शत्रूचं निर्दालन करून आज शंभू राजे परत येत आहेत. रायगडाच्या इतिहासातली ही अविस्मरणीय घटना आहे. इतिहास घडणार पंत, म्हणून तर आपण एवढी तयारी करतोय. केशरांचे सडे, रांगोळ्या, पायऱ्यांवर दिव्याची रास आरास, ढोल लेझिम गुलाल, सनई चौघडा आणि बारा संबळ एक साथ वाजणार. पुष्पवृष्टी, रस्त्याच्या दुतर्फा सुवासिनी उभ्या राहतील, सुवर्ण मुद्रा उधळीत. काय वाटतं राणी साहेब तुम्हाला? राजांचं हे आगत स्वागत करता आहात याचा आनंदच आहे, परंतु कुठे छुपा चक्रव्यूह तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी लागेल. काय नाही हो, आता कसला चक्रव्यूह? तुम्हाला काही शंका वाटते का? नाही तसं असेल तर सांगा. काय बाळाजी पंत? नाही नाही तसं काही नाहीये. अहो तसं असतं तर मी इथे थांबलो असतो का? राणी साहेब खरं सांगायचं तर ही भरपाई आहे. मागे पन्हाळगडावर आमच्या हातून पाप घडलं, या निमित्तानं आम्ही ते धुवून काढत आहोत. आणि या निमित्तानं आम्ही एकोप्याचं सद्भावनेचं दर्शन घडवणार आहोत शत्रूला, तेही हर हर महादेव म्हणत. ठीक आहे, पण जे करता आहात ते चांगल्या मनानं करा. हे आगत स्वागत निर्विघ्न पार पडू दे. हो त्यासाठीच तर आम्ही गड उतार होत होतो, परवानगी मिळावी. कशाबद्दल तुम्ही सर्वजण गड उतार होत आहात? राणी साहेब मी प्रतापगडी जाऊन भवानी मातेच्या समोरची ज्योत घेऊन येणार. कोणी तुळजापूरहून परडी माळ आणेल, कोणी एकविराईचं खडग आणेल, कोण कोल्हापूरच्या अंबाबाईचा गुलाल आणेल, कोणी आई अमाई देवीच्या साखरगडावरून फुलं आणेल. आणि ह्या सगळ्या पवित्र वस्तू शंभूराजे धारण करतील. पर कविकल्शने आमासने अडवलं. आता तुम्ही सांगा यात अडवण्यासारखं काय आहे? राणी साहेब कोणाकडेही गड उतार होण्याचे परवाने नाही आहेत. आम्ही मंत्री आहोत आणि चांगल्या कामासाठी परवाना का म्हणून? आणि परवान्याची सक्तीच जर असेल तर राणी साहेब आपण आम्हाला परवाना द्या, कारण यानंतर शंभूराजांच्या नशिबी स्वर्ग सुख आहे.